मुंबई गोवा महामार्गावर पनवेलजवळील चिंचवण गावाच्या परिसरात आज सकाळी उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरगाव वेगाने येणाऱ्या एरटिगा कारची धडक बसल्याने अपघातात गाडीतील एक ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे ठाणे येथील इव्हेंट मॅनेजमेंट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दिपेश मोरे हे आपल्या सहकारांसह महाड येथील कार्यक्रम आटपून सकाळी ठाणे बाजूकडून त्यांच्या ताब्यातील गाडी ही GM2495, ही क्रमांक घेऊन चालले असताना चिंचवण गावाच्या हद्दीत शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने ती रस्त्यात उभी होती सदर गाडीचा अंदाज न आल्याने एर्टिगा गाडीवरील चालकाने शिवशाही बसला पाठीमागून पाठी मागून धडक दिली या धडकेत गाडीमधील दीपेश मोरे हे गंभीररित्या जखमी होऊन मयत झाले आहेत तर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी रश्मी खावणेकर या जखमी झाल्याने त्यांना लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय त्याचप्रमाणे श्रद्धा जाधव व कोमल माने या किरकोळ जखमी झाल्यात या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट